तर आता मग थोडस बोलणार आहे मी ह्याच्यावर, अक्षय तृतीयेवर. मी म्हटलं अक्षय तृतीया आहे, मॅडम आणायचं घेणार आहेत कार्यक्रम, तर थोडस बोलावं. तर आज अक्षय तृतीयेचं महत्व सगळ्यांनाच आपल्या माहिती आहे की अक्षय म्हणजे खंड न पडणार, एंडलेस, जे आपण म्हणतो की सनातनचाही अर्थ तसाच आहे, तसाच तो अक्षयचा आहे. आणि आपण जे 3.5 मुहूर्त दिवसाचे मानतो, त्यातला हा महत्वाचा सर्वात मोठा शुभ दिवस आज आहे. आणि आजच्या दिवशीच, म्हणजे पुराण जर आपण वाचलं तर आजच्या दिवशीच सत्ययुगात आणि द्वापर युगात आजच्या दिवसापासून गणना करायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे युग परिवर्तन जे आहे ते अक्षय तृतीयेपासून पुराणात आपण वाचतो की गणना करायला सुरुवात झाली. वर्षाचा दिवस तर आपण पाडवा मानतो, पण युगाची गणना जी आहे ती अक्षय तृतीयेपासून मोजायला द्वापर युगात, त्रेता युगात असं वाचलं गेलेलं आहे, पुराणात लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे या दिवसाला किती महत्व आहे, म्हणून युग परिवर्तन आज जे होत आहे. आज मला सकाळीच भावना उचंबित झाल्या आणि मी भरपूर स्टेटसवर टाकलं, आणि टाकल्यानंतर माझ्या लक्षात आलं अरे आज अक्षय तृतीय आहे, म्हणून मग मी शेवटची 2-3 वाक्य लिहिली की अक्षय तृतीयेला हेच महत्वाचं ज्ञान तुम्हाला सप्रेम भेट, अक्षय दान. तर याच्यामध्ये आजचा दिवस जो आहे तो आपण बघतो, पितरांचंही आपण तर्पण करतो, दानाचं महत्व आहे, आणि मोठ्या मोठ्या खरेदीचं, सुवर्ण खरेदीचं किंवा मोठ्या वस्तू खरेदीचं महत्व आहे. तर आपण बघतो की पाणी ठेवलं जातं आजच्या दिवशी वाटसरूंना, कारण पाणी तहानलेला माणूस, वैशाख म्हणजे पूर्ण उष्णता वाढलेली असते, त्यामुळे पाण्याचं दान, जलकुंभाचं दान महत्व आहे, अक्षय पात्र म्हणतात त्याला. तसंच पितरांना सुद्धा आपण तर्पण देतो, आणि पितरांचं खूप महत्व आहे. म्हणजे हे काही म्हणजे काय म्हणतो, अंधश्रद्धा नाहीये पितरांचे, जे आपण विधी विधी करतो. आम्ही पुरणपोळी केली, स्वामीजी सुद्धा छतावर जाऊन पुरणपोळी खाऊ घातली सगळ्याला, कावळ्याला, गाईला, पाण्याला. तर इतकं महत्व आहे पितरांचं सुद्धा. ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. काही गोष्टी आता जसं यज्ञ सांगितलं, आज यज्ञाचं महत्व आहेच आहे, मी नेहमी मानते, मी यज्ञ नेहमीच करत असते, मी त्याला प्रेफरन्सच देते, कारण मला माहिती आहे की यज्ञ घरात केला, होम हवन केलं की सगळे व्हायब्रेशन्स दूर निघून जातात, आपले घर स्वच्छ होतात. तर तसं हे लक्ष्मीनारायणचं आवाहन करण्याचा सुद्धा आजचा दिवस आहे, त्यामुळे दानाचं महत्व खूप आहे. आणि दान मी आवाहन केलं होतं सकाळी सकाळी, आणि जे नेहमी दान देतात ना तेच देतात, हे एक बघण्यात आलं. तर आज मला सगळ्यांना आवाहन करायचंय की ज्यांनी आतापर्यंत एकदाही दान केलेलं नाही त्यांनी द्यावं, देऊन बघावं, जरा उदात्तता मनाची दाखवावी, कारण नेहमी देतात त्यांनीच दिलेलं आहे. काही लोक माझे कार्यक्रम अटेंड, आपले विहंगमचे कार्यक्रम अटेंड करत नाहीयेत, ग्रुपवर आहेत, पण दान मात्र नेहमी देतात ते आठवणीने. पण जे कार्यक्रम करतायत वर्षानुवर्ष, 2 वर्ष झाली, आणि ज्यांनी एकदाही दान दिलेले नाही त्यांना मात्र अजूनही इच्छा होत नाही, त्यांनी आज हे आव्हान लक्षात घ्यावं, स्वतःसाठी तरी, संस्थेसाठी नाही, इतरांसाठी नाही, तर स्वतःसाठी सुद्धा काही संकल्प पेरावा, आणि संकल्प पेरून दान द्यावं. तर हे मला थोडंसं सांगायचं होतं. तर याच्यामध्ये जसं आज सुचेता मॅडमनी सांगितलं ज्ञानाचं, आणि मी तुम्हाला सांगितलं की ज्ञान दान हे सर्वात महत्वाचं आहे, आणि आत्ताचं जे युग परिवर्तन आहे त्यामध्ये आपण इतरांना दान देणं हे खूप महत्वाचं दान आहे. आता जर आत्मज्ञान म्हटलं, आत्म्याविषयीचं ज्ञान जर म्हटलं ना, ते अजून ज्ञानातल्या दानामध्ये सुद्धा अति उत्तम आहे. आणि असं म्हटलेलं आहे, माझ्याकडे थोडस आज एक आलं लिखाण, ते मला वाचून तुम्हाला थोडस दाखव असं वाटलं अनुषंगाने, तर ते मी तुम्हाला दाखवते की किती महत्व आहे हे याचं. जे आत्मज्ञान आहे ना, त्या आत्मज्ञानाचं सुद्धा किती महत्व आहे, की कोणालाही आत्मज्ञान मिळत नाही. आणि आत्मज्ञान जे आज आपल्याला मिळालेलं आहे, कठोपनिषद म्हणा, ईशोपनिषद म्हणा, तर हे जे पवित्रता आहे, याच्यातील पवित्रता ती कुठल्याही गोष्टींनी इतर मिळत नाही. तर ते थोडस 2-4 ओळी मला वाचून दाखवायच्या आहेत.
फुटून आल्या माहिती नाही मला, पण छान आहेत त्या. एक बार जब आपको आत्मज्ञान हो जाता है, म्हणजे आपण जे ज्ञान घेत आहोत आता उपनिषद हा कार्यक्रमातून, त्याचं महत्व आहे. एक बार जब आपको आत्मज्ञान हो जाता है तो आपके लिए सब कुछ पवित्र हो जाता है. म्हणजे बघा, इतकं आपण आत्मज्ञान घेण्याने पवित्र आपल्यासाठी सगळ्या गोष्टी होतात, कारण आपल्याला या ज्ञानानेच हा हळूहळू बदल घडणार आहे. पूरी दुनिया के सभी तीर्थों में स्नान करने से अज्ञान दूर नहीं हो सकता. म्हणजे सगळं आपण तीर्थांना जातो, स्नान करतो, आपली पाप धुवावी, पवित्रता मिळवावी, पुण्य मिळावं, यामुळे सुद्धा आपलं अज्ञान दूर होणार नाही. मंत्र शब्दों का एक संयोजन है जिसका एक निश्चित अर्थ और उद्देश्य होता है, वह भी आपको अज्ञान से मुक्त नहीं कर सकता. आपके दान पुण्य भी मदत नहीं कर सकते. म्हणजे जे अज्ञान आहे, अविद्या म्हटलेले, मॅडमनी शेवटी सांगितलं की अविद्या कशामुळे येते, की जसं आत्म्याचं ज्ञान नसेल तर तुम्ही अडाणीच आहात, अशिक्षित आहात. आज माझ्या स्टेटसवरही मी टाकले, स्वामीजी पण तेच म्हटले की अक्षरशः यांना शिक्षणाची ABCD सुद्धा, नर्सरी सुद्धा झालेली नाही, की जे लोक अजूनही जागे होते. पूर्वीचा काळ वेगळा होता, 2020 पूर्वीचा काळ वेगळा होता, आणि आता आपण 2020 पूर्वीचा आपलं आयुष्य आणि आत्ताचं आयुष्य यामध्ये जमीन आसमानाचा फरक असलाच पाहिजे. नाहीतर हे सगळं ज्ञान ग्रंथांमध्ये लिहिलं होतं, वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये लिहिलं होतं, आपल्याला कधी हे वाचावंसं वाटलं का? वाचलं तर रेझोनेट होत होतं का? आणि आपण सोडून देत होतो, पण 2020 नंतरही जे लोक जागृत झालेले नाहीत ते अक्षरशः अडाणी, अशिक्षित आहेत, नर्सरीत आहेत. तर याच्यामध्ये सुद्धा लिहिले की अविद्या आहे, अज्ञान आहे, आणि एवढं काही जरी आपण केलं तरी हे अज्ञान दूर होणार नाही. आपके दान पुण्य भी मदत नहीं कर सकते. यदि आप जितना भी धर्म कर्म करते हैं तो भी आत्मज्ञान के लिए योग्यता नहीं प्राप्त होती. म्हणजे मला हेच सांगायचं आहे की हे आत्मज्ञान आपण जे घेतोय, आज फक्त 26 लोक जे होते ते किती महत्वाचं काम करतायत. म्हणजे योग्यता प्राप्त होतच नाही. काय करा तुम्ही, कशानेही योग्यता प्राप्त होणार नाही. कशाने होणार आहे ते मी सांगणार आहे. आपकी तपस्या और कष्ट बेकार हो जाते हैं, जो सहायक है वह है चेतन. आणि मला हेच सांगायचे की इथे सुद्धा या मेसेज मध्ये सुद्धा चेतनेवर फोकस केला आहे. म्हणजे आत्मज्ञान केव्हा घ्यावंसं वाटेल एखाद्या व्यक्तीला, ज्याची चेतना हायर असेल त्याच व्यक्तीला आत्मज्ञान घ्यावंसं वाटेल. आत्म्याचं ज्ञान, आपल्या स्वतःचं ज्ञान, जोपर्यंत आपली चेतना हायर होणार नाही तोवर आत्मज्ञान घ्यावंसं वाटणार नाही. आणि हेच रहस्य आहे की आपल्याला जे आता सुवर्ण युगाचा फायदा घ्यायचा आहे, स्वतःला सुवर्ण युगाची संधी घ्यायची आहे, ती संधी सुद्धा चेतना वाढल्याशिवाय मिळणार नाही. म्हणजे स्वामीजींनी सुद्धा हे स्पष्ट केलेलं आहे की किती भले ऐकू देत, किती टाहो फोडू देत आपण या लोकांपुढे, अरे युग परिवर्तन होतंय, अरे हायर आयामात जाण्याची संधी मिळाली आहे, अरे आपण आता मॅट्रिक्स मधनं बाहेर पडलं पाहिजे, बुरखा फाडून टाकला पाहिजे. आणि मी जसं म्हणते, 2020 नंतर जागे होणं गरजेचं आहे, आणि एंड समय हा वर्षच आहे. मी सारखी सांगत आहे, डिसेंबर 2024, ऑक्टोबर किंवा डिसेंबर, फार फार तर डिसेंबर 2024 पर्यंत जे ओपन होणार नाहीत, जे उठणार नाहीत, डोळे उघडणार नाहीत या गोष्टींकडे, त्यांना नंतर चान्सच राहणार नाही. शेवटची संधी आहे, शेवटची संधी आहे जाग व्हायची, ज्ञान घ्यायची. कुठलं ज्ञान घ्यायची? की युग परिवर्तन. आत्मज्ञान तर बाजूलाच ठेवूयात, आत्मज्ञान तर अत्यंत सर्वश्रेष्ठ आहे, सर्वांना ते मिळणारच नाही, सर्वांची ती पात्रताच नाही, पण कमीत कमी मला जे वाईट वाटतंय, विहंगमच्या लोकांसाठी एवढे लोक जॉईन झालेत पण किती लोक अटेंड करतायत, तर या सर्व लोकांसाठी मला आज बोलायचंय अक्षय तृतीयेच्या निमित्ताने. जागे व्हा,
डिसेंबर नंतर तुम्ही जागे होऊन तुम्हाला ती संधी प्राप्त होणार नाही. काळ अतिशय कमी राहिलेला आहे आणि यामध्ये जाग व्हायचे म्हणजे ज्ञान घ्यायचे. पहिल्यांदा युग परिवर्तन काय चाललंय, कुठलं परिवर्तन होत आहे, कुठले बदल होत आहेत, पहिली स्टेप तरी पार केली पाहिजे. दुसरी स्टेप, मला हे बदल किंवा मला हे पटत आहे किंवा नाही, रेझोनेट होत आहे किंवा नाही, इथे मात्र चेतनेचा प्रश्न येतो की माझी चेतना जर उच्च असेल, हायर असेल, तरच मला या गोष्टी पटणार आहेत. जोपर्यंत चेतना हायर होणार नाही तोपर्यंत हे पटणार नाही. मग चेतना कशावर अवलंबून असते? जे टीव्ही बघत आहे, जे युद्धाच्या बातम्या ऐकत आहे, जे इलेक्शन मध्ये मग्न झालेले आहेत, त्यांच्या चेतना खालीच राहणार आहेत. कित्येक बदल येऊन, कित्येक सुवर्ण संधी येऊन, कोणीही या सुवर्ण संधी घेऊ शकणार नाही. कारण आपण जे बघतो, जे विचार करतो, जे आपण ज्या व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी मध्ये असतो त्यावर चेतना अवलंबून असते. त्यामुळे आपण घरातल्या लोकांना नादी लागायचं नाही, आपण मागं लागायचं नाहीये. त्यांचं त्यांनाही कळलं पाहिजे, कारण कोणाच्या सोल प्रोग्राम मध्ये आपल्याला हात घालायचं नाही. स्वामीजींनी मला निक्षून सांगितले, तुम्ही कार्य करा विहंगमचं, पण जबरदस्ती कोणाला करायची नाही. फक्त सांगणं हे आपलं कर्तव्य. आणि मला सांगायचं, इथे असणाऱ्या सगळ्यांनी या सांगण्यावर आता फोकस केला पाहिजे, जाग केलं पाहिजे. पडखर शब्दात जाग करा समोरच्यांना की बाबा हे ज्ञान तू घे, बास एवढं काम आपलंय. पुढे त्यांनी त्याला रेझोनेट होऊ दे न होऊ दे, हे आपलं काम नाही. तर जेव्हा चेतना वाढेल तेव्हाच ती व्यक्ती रेझोनेट करणार आहे. आणि मग रेझोनेट झाल्यावर पुढचा विचार की आता काय केलं पाहिजे. जसं सोलर फ्लेअर आता खूप सुंदर येते, कालच्या दिवशी खूप हायर सोलर फ्लेअर आलेले आहेत आणि उद्या पण येणार आहेत 11 तारखेला. तर उद्या सुद्धा दुपारी ध्यान करा, 12:30 12 ते 1 मध्ये ध्यान करा. उद्याचे सुद्धा अप्रतिम सोलर फ्लेअर येतात. तर हे जे सोलर फ्लेअर येत आहेत ते आपल्या शरीरात बरेच बदल घडवत आहेत. आपले डीएनए बदलत आहेत. डीएनए कोणाचे बदलणार आहेत? जे ध्यान करतात, जे ध्यान करून ते सोलर फ्लेअरची ऊर्जा घेतात त्यांचेच. म्हणून उद्यापासून आता 10 दिवस आपल्या मनीषा रावळ मॅडम सकाळचं ध्यान परत सुरू करतायत. आपल्याला ध्यानावर फोकस करायचा आहे हा महिना. तर हे महत्वाचं आहे कारण ध्यानामुळे आपले विचार बदलतात, आपली एनर्जी बदलते आणि ही विचार बदलल्यामुळं, ऊर्जा बदलल्यामुळं आपले डीएनए बदलतात. आता लेटेस्ट संशोधन असं झालेलं आहे शास्त्रज्ञांचं की जो विचार, जे फिलिंग, म्हणजे पुन्हा पुन्हा तेच येते बघा, आपलं आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र भाग एक. आपल्या ज्या फिलिंग्स आहेत, आपल्या ज्या इच्छा आहेत, जे आपले विचार आहेत, तेच डीएनए मध्ये बदल घडवणार आहेत. त्यामुळे ज्यांना ज्यांना रोग नाहीसे करायचे आहेत, तुम्ही फोकस करा त्या इच्छेवर, त्या विचारांवर, त्या फिलिंग्सवर. अशा लोकांचे डिसेंबर पर्यंत रोग नाहीसे होणार आहेत, ज्यांना इच्छा आहे त्यांना. जेव्हा स्वामीजींनी कोणीतरी सांगितलं स्वामीजींना की सूर्य तुम्ही क्रिया शिकवा आम्हाला, तर स्वामीजी म्हणाले हॅपनिंग असेल तरच होईल. मला जर वर्ण आलं तुम्हाला सांगावं त्याच वेळी ते होईल आणि तरच होईल. आणि जेव्हा मी ते सांगेल तर त्या सूर्यक्रियेनी तुम्ही अजरामर होणार, तुमचं वय वाढणार, तुम्ही मरणार नाही. त्या क्षणी मी स्वामीजींना म्हटले स्वामीजी अजिबात सांगू नका, आम्हाला मरायचंय, मोक्षप्राप्तीला मरण आलंच आहे, अजिबात सांगू नका स्वामीजींना म्हटलं. तर माहिती नाही त्यांनी नंतर सांगितलं नाही सांगितलं. तर तसं आता तुम्हाला जिथे वाटतंय अगदी रोगाने असह्य झाला असाल, अंथरुणावर पडले असाल, किंवा दुर्धर रोग असेल की जो मानसिकतेने तुम्ही ग्रस्त असाल, तर नक्की तुम्ही ते मॅनिफेस्टेशनला संकल्प टाका. खूप सुंदर सोलर फ्लेअर येत आहेत. आणि पुन्हा पुन्हा सांगते की जे हे मानतील त्यांनाच तो रिझल्ट येतील, हे सुद्धा कन्फर्म स्वामीजींनी केलेलं आहे. जसं कर्माचं, मी काल व्हिडिओ टाकला त्यात मी मुद्दाम तो प्रश्न विचारलाय शंका सोडवायला इतरांसाठी स्पष्टीकरण. ते कालचा व्हिडिओ ऐका, आजचा सुद्धा इच्छांवर बोलले तो ऐका. तर याच्यामध्ये कन्फर्मेशन त्यांनी असं दिलेलं आहे की जे मी लॉ ऑफ कर्माबद्दल सांगत होते, लॉ ऑफ कर्म सगळा वॉशआउट केलेला आहे. जो काही आकाशिक रेकॉर्ड आहे
आपलं जन्मानुजन्माचं सगळं रेकॉर्ड झिरो केलेलं आहे. त्यामुळं आपल्याला आता कशाचीही चिंता करायची नाही, ना रोगाची करायची, ना रिलेशनशिपची करायची, ना आपल्या परिस्थितीची. सगळं झिरो झालंय. हे जर आपण मानलं तरच आपल्याला त्याचे रिझल्ट्स येणार आहेत. तसंच जे काही सोलर प्लेयर येत आहेत, जे शरीरात बदल करतायत आणि रोगच नष्ट होणार आहेत, कारण तो जो डीएनएचा 24th क्रोमोझोम्स ऍक्टिवेट होतोय, 24th म्हणजे जो काही ऍक्टिवेशन होणार आहे, त्यामुळं जे काही रोग निर्माण करणार आहे हे होतं ते संपूर्ण लोप पावणार आहे. आता यावर अधिक आपल्या मॅडम बोलतीलच तो कार्यक्रम होताना, पण तोपर्यंत तुम्ही हे मानायला काही हरकत नाही. तर हे सगळं नाहीसं होणार आहे. त्याच्यात तुम्ही कॉम्बिनेशन घालू शकता की रोग नाहीसे व्हावेत पण मोक्ष मिळावा, असं काही म्हणू शकता. कारण रोग नाहीसे झाले तर शरीर आपलं चांगलं टिकणार आहे ना, मग तिथे काहीतरी म्हटलं पाहिजे ना जर मोक्ष हवा असेल तर. तर या गोष्टी मानल्यावर फिलिंग्सनीच डीएनए बदलतात. मी तुम्हाला सारं सांगितलं की फिलिंग्सनी, विचारांनी, इच्छांनी डीएनए बदलणार आहे. ज्यांच्या या इच्छा नाहीत, ज्यांचे हे फिलिंग्स नाही आहेत, ज्यांचे असे विचार नाही आहेत, त्यांना हा रिझल्ट येणार नाही, भले किती ध्यान करू देत. नुसतं ध्यानाने काही होणार नाही आहे. तुम्हाला सांगते, ध्यानापेक्षा ज्ञान फार महत्वाचं झालंय. नेहमीच आतापर्यंत शेवटी मुक्ती मिळवायला ज्ञान मार्गातून जावंच लागतं शेवटी. पण आत्ताची सिच्युएशन अजून वेगळी झालेली आहे. आजची सिच्युएशन अशी आहे की बाकीचं जे मंत्र तंत्र स्वामीजींनी पण खूप टीका केलेली आहे. ज्यांनी विचारलं ना मंत्र, तर ते म्हणाले राहा नर्सरीतच राहा आणि जन्मानुजन्म घालवा परत. इतक्या पडखर शब्दात त्यांनी सांगितलेलं आहे. तिथे माझे विचार मला खूप परफेक्ट वाटले त्यांच्याशी, मला कन्फर्मेशन मिळाले बऱ्याच गोष्टींवर. तर तिथे सुद्धा त्यांनी पडखरपणे सांगितलं आहे की बाकी सगळं आता मागं पडलेलं आहे आणि ध्यानापेक्षा ते जास्तीत जास्त 24 तासाचं सजगतेवर महत्व देत आहे. तर ज्ञान हे आता खूप महत्वाचं झालेलं आहे. कारण काय आहे, अजून एक मी तुम्हाला सांगते की हे जे ज्ञान आहे ना युग परिवर्तनाचं किंवा गोल्डन युगाचं, हे थोडस वेगळं चालू आहे. 75,000 वर्षांची सुद्धा सायकल येत आहे, म्हणून हे अभ्यासणं पण गरजेचं आहे. नुसतं पुराण काळापासून जे काही आपल्या ह्याच्यात वेदांमध्ये किंवा ह्याच्यात लिहिलेलं आहे एवढं सफिशियंट नाही आहे. सायंटिफिक सुद्धा काय बदल चाललेत आपले, काय आता हे डीएनए ऍक्टिवेशन, किती हजारो वर्षानंतर ही संधी आली मानवाचं डीएनए वेगळा होतोय, म्हणजे हे पण अभ्यासणं, ह्याचं सुद्धा नॉलेज मिळवणं गरजेचं आहे ना. समन्वय म्हणजे सगळ्या ज्ञानाचा आपल्याला बॅलन्स साधायचा आहे. आपण हे करत करत चाललोय. तर यामुळे आपण थोडस आता अमृता मॅडमचं प्रोग्राम झाल्यावर अजून आपल्याला जास्त डिटेल कळेल. तर हे पण मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि अक्षय तृतीयेच्या दिनी आज आपण काहीतरी संकल्प केला पाहिजे, महत्वाचा संकल्प की आपल्याला आता कुठलं ज्ञान घ्यायचं आहे, काय करायचं आहे. कारण ध्यान नुसतं 24 तास ध्यान याच्यावर आपल्याला फोकस जर करायचा असेल, तर आपल्याला प्रत्येक क्षण हा सुष्मनेत घालवला पाहिजे. सुष्मन प्रकाशित करणे हा मंत्र आहे. मग सुष्मन प्रकाशित केव्हा होणार आहे, नुसत्या ध्यानाने? ध्यानाने तर होणारच आहे. तुम्ही बघा स्वामीजींचे विधी करताना किती फास्ट ऊर्जा वर्क फ्लो होताना जाणवते. तर सुष्मनेत राहणे म्हणजे काय? नो ऍक्सेप्टन्स, नो रिजेक्शन, या अवस्थेत राहणं म्हणजे सुष्मनेत आपोआप आपण येतो. चेक करून बघा, एखादा इन्सिडन्स घ्या आणि करायचंय का आपल्याला, नाडी चेक करा. करायचं नाहीये असे विचार मनातून आणा, नाडी चेक करा. आणि अगदी स्थितप्रज्ञ आपण राहिलो की ही गोष्ट झाली तरी चालेल, नाही झाली तरी चालेल, जशी असेल तशी. या अवस्थेत जाऊन नाडी चेक करा आणि आपण बरोबर म्हणजे सुष्मनेत असणार आहे. तर ह्याच्यामध्ये हे महत्वाचं सांगायचं होतं. अजून थोडस तुम्हाला ब्रेनची जी काही न्यूज आहे ती थोडीशी वाचून दाखवायची होती, पण जाऊ दे, त्याच्यामध्ये अमृता मॅडम डिटेल मध्ये घेतीलच. याच्यामध्ये म्हटलेलं आहे मॅडम, तो आजचं जे माझं अमृता वाचन मॅडमचा झालं. कोर्स हाँ कधी सुरू बोला. होणार आहे? हाँ काय
अमृता मॅडमचा कोर्स कधीपासून सुरू करतोय आपण? आता काय त्या मला बहुतेक पुढेच म्हणतात जून मध्ये, कारण त्यांना थोडस त्या ओके बेंगलोरला पिरॅमिडला चालल्यात 10 दिवस, ओके ओके त्यामुळे जून ओके मध्ये होईल. मी कालच त्यांना म्हटलं आता घेताय का, तर त्यामुळे मग घाईत होईल, तर जून मध्ये ओके घेतील बहुतेक. ठीक ह्याच्यामध्ये आहे ठीक आज आहे. जे मी वाचलं ना ध्यानाचं आणि ब्रेनचं, तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की ध्यानामुळं ऍक्च्युअल काय होतं की मी तुम्हाला सांगितलं डोपामाइन सेरोटीन तर क्रिएट होतच, पण त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की डीएनए सुद्धा बदलायला लागतो ध्यानामुळे सुद्धा. आत्ताचे रिसर्च बाजूला ठेवलं, ज्ञान प्राप्त करून घ्या एवढं तर ओके आपण हो करू शकतो. आपले बरोबर जे आहे ते उठा यस जागे आणि ज्ञान प्राप्त करून घ्या. हाँ हा जर आपण मोटो ठेवला आपल्या आयुष्यात, निदान आपल्याला त्याच्यामुळे वाटेल तरी अरे आपल्याला रोज एक पान काहीतरी वाचायचं असं जरी तुम्ही ठरवलं.